न्यूज मध्ये सर्वांनी पाहिली आणि तो लोकशाहीला असलेला कलंक आहे आणि तो कलंक महाराष्ट्रातून घालवत असताना सांबोला तालुक्याची जनता शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ती सांबोल्यातून सुरू करणार हाही मी तुम्हाला सर्वांना सांगतो. शेतकऱ्यांची दशा काय झालेली आहे, या सरकारचं काम असतं की शेतकऱ्यांना एक दिशा देऊन त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं. त्या ठिकाणी सरकारने काय पद्धतीने त्यावर जीएसटी लावले हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि त्याला आता शेतकरी वर्गही कंटाळला. पाण्याचा प्रश्न तर मी वारंवार म्हणतो की फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं पाणी सोडायचा जो धंदा सुरू केलेला आहे तो इथल्या शेतकऱ्यांना माहिती आहे आणि ते उघड डोळ्याने इथली जनता शेतकरी वर्ग हा इथला अभ्यास सुरू आहे त्याला सर्व जाणत. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दरवेळेस निवडणूक आली की नदीकाठच्या ठिकाणी पाणी सोडायचं आणि तिथली मतं वळवून घ्यायची हा जो चाललेला मागच्या कित्येक वर्षाचा तुमचा धंदा आहे तो इथं यावेळेस बंद होणार आहे हाही मी तुम्हाला सर्वांना सांगतो. दुधाचे प्रश्न आहे. आमचा इथला दुष्काळी भाग असल्या कारणानं वारंवार काही ना काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते आणि आमचा शेतकरी हा दूध व्यवसायाकडे वळतो. अशा वेळी चार पैसे त्याला मिळत असताना काहीतरी आमिष दाखवायचं वेगळ्या पद्धतीने त्याला असताना दर न देता त्याला काहीतरी अनुदानाचं आमिष दाखवायचं आणि मतं वळवून घ्यायचे हा प्रकार चालला. शेतकरी वर्गांना मी हात करून विचारतो की शेवटचा बहुतेक फेब्रुवारीत आलेला तुमचा शेवटचा हप्ता आणि आज आहे ऑक्टोबर, आता मधल्या कालावधीमधले त्यांचं अनुदान कुठे गेलं हाही प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा. असंख्य प्रश्न आहेत. शेती विषयक असतील, आमचे तरुण मंडळी सुशिक्षित आहेत आणि बेरोजगार आहेत, अशांना आम्ही ज्या पद्धतीने आम्ही मागच्या वेळेस अजेंडा मारला होता आठवण असेल तुम्हाला, 5 वर्षापूर्वी आपण अशीच सभा घेतली होती त्यावेळेस आपण अजेंडा मानला होता आमच्या सुशिक्षित वर्गाला तुम्ही भत्ता दिला गेला पाहिजे हे आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अजेंडामध्ये सांगोल्याच्या आणि महाराष्ट्राच्या अजेंडामध्ये होतं. तर तेच सरकारने मागच्या कालावधीमध्ये केलेलं की त्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून असं पुरोगामी विचार हा शेतकरी कामगार पक्ष ठेवत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं आबासाहेबांना मागच्या 60 वर्षांमध्ये साथ दिली, जो पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला तो पुढे शाहू फुले आंबेडकरांनी नेऊन गेला आणि आबासाहेबांनी या सांगोला तालुक्यामध्ये जपला, समानतेची वागणूक, गोर गरीब सगळ्यांना एकत्र घेऊन जायची वागणूक, या सर्वांना एकत्र घेऊन जाताना शेतकरी कामगार पक्षानं पुरोगामी विचार हा टिकवलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं बाकीच्या पक्षांमध्ये जातीवाद धर्मवाद या पद्धतीने मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला कुठेही तडा त्याला पूर्ण बाजूला करून शेतकरी कामगार पक्षाने एक आपली वाटचाल पुरोगामी विचारसरणीला घेऊन जायची वाटचाल सगळ्यांना घेऊन जायची वाटचाल ही सातत्याने दाखवलेली आहे. हे असंख्य प्रश्न आहेत त्याच्यावर आपण प्रचारादरम्यान बोलणारच आहोत, पण जे तुम्हाला ऐकायचं आहे जी मेन गोष्टीसाठी तुम्ही आलेला आहे त्या मुद्द्यावर मी येतो. गेले कित्येक दिवस आमच्या दोघांमध्ये मतभेद आहे, असं सांगण्याचा विरोधकांनी भरपूर प्रयत्न केला. की किती अंतर ठेवायचं कारण का मी पेशंट डॉक्टर आहे आणि ज्यावेळी शरीर ऑपरेशन करण्यासाठी फडत असतो त्यावेळेस काही अंतरावर 1-1 मिलीमीटरवर नस आणि रक्तवाहिन्या असतात त्या वाचून आम्ही जर कार्यक्रम करत असो ऑपरेशनचा आबासाहेबांनी जी आम्हाला पूंजी दिली आहे 7 वर्षांची ही आम्ही अशी सहजगत्या ही मुळी
सोडल का ही असंख्य जनता या जनतेचं प्रेम मी त्यांना वारंवार सांगतोय. मागच्या वेळीस पण मार्केट यार्डात आपला मेळावा झाला होता 5 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी सांगितलं होतं ही ठिगळं लावलेली चादर आहे. ही त्या दिवसापासून मेळावा घ्यायच्या दिवसापासूनच सुटायला सुरुवात झाली होती. आज तुम्ही काही घ्या, आम्ही कुणावर टीका नाही करणार, आम्ही ठरवलंच होतो दोघांनी. आम्ही कुणावर टीका करणार नाही. तुम्ही तिकीट द्या अथवा न द्या, आम्ही एक घट्टा इथं लढणार आहोत ही भूमिका जमस्कार. मी खूप